बाळू इकडे लक्ष द्या, काल म्हणजेच पाठीमागच्या तासामध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच सुरू केलेलो आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले आहे. त्यानंतर डायरेक्ट ते इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे यासाठीचे जे चार तक्ते आहेत, नियमांचे तक्ते, ते नियमांचे तक्ते मी तुम्हाला दिलेलो आहे. काळानुसार होणारे बदल, सहकारी क्रियापदानुसार होणारे बदल, सर्वनामांच्या मध्ये होणारे बदल आणि क्रिया विशेषणांच्या मध्ये होणारे बदल असे चार तक्ते मी दिलेले आहे. त्यानंतर आपण विधानाची वाक्य सुरू केलेलो आहे. विधानाची वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसं करायचं आपण पाहिलेलो आहे. त्यामधील आणखी काही एक्झाम्पल्स बाळ मी घेतोय, वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स घेतोय, ते लक्ष द्या. राम सेज I have to attend this lecture. I shall say it's not fair. I shall say it's not fair to give outside. Palm ikade baka. Ya doon vakyancha mudhe क्रियापदांच्याकडे बघितला तर सेज आहे सेड किंवा सेड टू नाही, शार्क से आहे सेड किंवा सेड टू नाही. जर दिलेल्या वाक्यामधील रिपोर्टेड वर्ब हे साध्या वर्तमानकाळ किंवा साध्या भविष्यकाळामधील असेल, साध्या वर्तमानकाळ किंवा साध्या भविष्यकाळामधील असेल, तर बाळू हे जे रिपोर्टेड स्पीच आहे यामध्ये काळाचा बदल करायचा नाही. यामधील वाक्यामध्ये काळाचा बदल करायचा नाही. बघा पहिल्या भागामध्ये कोणता बदल करायचा आणि दुसऱ्या भागामध्ये कोणता बदल करायचा, फक्त जर रिपोर्टेड वर्ब साध्या वर्तमान काळ किंवा साध्या भविष्यकाळातील असेल तर ह्या वाक्यामध्ये काळाचा बदल करू नये. आहे तसं सेज घ्या. दोन्ही भाग दाटने जोडायचा आहे, दोन्ही भाग दाटने जोडायचा आहे. बघा आयच ही मध्ये रूपांतर होणार आहे. आयच ही सर्वनामांच्या मध्ये बदल करा, फक्त काळांच्या मध्ये बदल करायचं नाही आहे. आयच ही मध्ये रूपांतर, ही नंतर आपण हॅव लिहू शकत नाही, वर्तमान काळ ठेवायचा, मात्र ही नंतर हॅज पाहिजे, हॅव आपण लिहू शकत नाही. ही हॅज टू अटेंड दिस दॅट मधील पार्ट दॅट लेक्चर. अशा प्रकारे काळामध्ये बदल न करता आपण इन डायरेक्ट मध्ये रूपांतर करू शकतो. राम सेज दोन्ही भाग दॅट न जोडायचा. आयच ही मध्ये कन्वर्ट, हॅव हॅज, ही हॅज टू अटेंड दिस दॅट दॅट लेक्चर. पुढील वाक्य बघा. आय शाल से इट्स नॉट फेअर टू गेट आउटसाइड. बाळ रिपोर्टेड वर्ब साध्या भविष्यात आहे, साध्या भविष्यात. मी तुम्हाला आता सांगितलो जर रिपोर्टेड वर्ब साध्या वर्तमान काळ किंवा साध्या भविष्यकाळामधील असेल तर या वाक्यामधील काळ बदलायचा नाही, तो आहे त्याच काळामध्ये ठेवायचा. आय शाल से, आय शाल से आहे तसं दोन्ही भाग निरोडायचं, दोन्ही भाग दाखवायचं. इट आहे तसंच यामध्ये इज आहे, त्याचं वॉर्स मध्ये रूपांतर करायचं नाही. इट इज नॉट फेअर
to get outside. I shall say that it is not fair to get outside. अशा प्रकारे काळामध्ये बदल न करता आपण हे वाक्य इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचं आहे. वन, यासाठी एक नियम घेऊया. नियम घ्या, एकच नियम आहे. काय जे एक्झाम्पल्स घेतात त्याच्या खाली नियम घ्या. जर दिलेल्या वाक्यातील असं म्हणा, जर दिलेल्या वाक्यामध्ये पहिल्या भागामध्ये रिपोर्टेड वर्ब साधा वर्तमान काळ किंवा साधा भविष्यकाळामधील असेल, साधा वर्तमान काळ किंवा साध्या भविष्यकाळामधील असेल तर दुहेरी अवतरण चिन्हामधील वाक्यामध्ये काळाचा बदल करू नये. असे वाक्य आहे तसेच लिहावे. ठीक आहे, त्या नियमाखाली हे दोन वाक्य घ्या. जो काही नियम दिलेला आहे त्या नियमाखाली दोन एक्झाम्पल्स घ्या. पहिल्या दोन एक्झाम्पल्स या ठिकाणी विधानाची वाक्य आणि त्यामध्ये
काही वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण पाहिलो. आता पुढील वाक्यांचे प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. बघा दोन नंबर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, फक्त टायटल घ्या बाबांनो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये परत दोन प्रकार आहेत, डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन आणि यस नो टाइप क्वेश्चन. डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन आणि यस नो टाइप क्वेश्चन यापैकी पहिले डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन बघतो. डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन फक्त टायटल आणि सब टायटल घ्या, एक्झाम्पल्स घेऊ नका, नियम देणार आहे. ओके सांगितले बघा, दुहेरी उत्तरण चिन्हांतील वाक्य प्रश्नार्थक आहेत की जे प्रश्न डब्ल्यूएच या शब्दाने सुरू झाले आहेत, जे प्रश्न डब्ल्यूएच या शब्दाने सुरू झाले आहेत. बाळू याचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना कोणते नियम बघा. पहिले मोहन से वाय आर यू लुकिंग अपसेट टुडे, मोहन म्हणाला तू आज नाराज का दिसत आहेस. हा प्रश्न बाळू वाय पासून सुरू झालेला आहे, डब्ल्यूएच शब्दापासून सुरू झालेला आहे, म्हणून याला डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन म्हणायचं. बाळू प्रश्न नेहमी आपण विचारतो, नेहमी आपण प्रश्न विचारतो, म्हणून सेड असो किंवा सेड टू असो त्याच्याबद्दल आस्क लिहायचं. सेड असो किंवा सेड टू असो त्याच्याबद्दल आस्क लिहावे. बघा पहिला बदल मोहन आस्क, दोन्ही भाग डब्ल्यूएच शब्दाने जोडावे, जो डब्ल्यूएच शब्द त्या दिलेल्या प्रश्नामध्ये असेल. दुहेरी अवतरण चिन्हातील प्रश्न ज्या डब्ल्यूएच शब्दाने सुरू झाला असेल तोच डब्ल्यूएच शब्द या ठिकाणी जोड शब्द म्हणून घ्यायचा. आता इथं वाय आहे, कदाचित व्हॉट असेल, कदाचित वेअर असेल, कदाचित व्हेन असेल. आता इथं वाय आहे हा जोड शब्द म्हणून घ्यायचा आहे, डब्ल्यू छोटा
छोटा लिपी मध्ये घ्या वाय. त्यानंतर आर यू लुकिंग अपसेट टुडे हा जो यस्नो टाइप क्वेश्चन आहे त्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं. त्याचं विधानार्थी आर यू लुकिंग अपसेट टुडे याचं विधानार्थी वाक्य काय होणार? यू आर लुकिंग अपसेट टुडे. यू आर लुकिंग अपसेट टुडे. बाण करता आणि सहाय्यकारी क्रियापदांची अदला बदल केला तर विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर होतं. ही डब्लेट शब्द जो शब्द म्हणून लिहिल्यानंतर जो यस्नो टाइप क्वेश्चन राहतो त्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करून घ्यायचं. पहिला करता मग क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद. आता बघा विधानार्थी वाक्यात रूपांतर करून घेतलो त्या विधानार्थी वाक्यामध्ये मी सुरुवातीस जे तक्ते दिलेत त्या तक्त्यामधील नियमाप्रमाणे बदल करायचा. पहिला काय बदलायचं? यू आर लुकिंग अपसेट टुडे हे चालू वर्तमान काळ आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. या वाक्याचा काळ चालू वर्तमान काळ आहे. आपल्या नियमानुसार याचे चालू भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. आपल्या नियमानुसार याचे चालू भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. तर यू म्हणजे कोण आहे? ऐकणारा दिलेला आहे का? नाही. हा मुलगा आहे की मुलगी आहे हे माहित नाही. एक मुलगा आहे असं गृहित धरून यूच ही मध्ये रूपांतर करायचं. मुलगी असे गृहित धरला तर शी मध्ये रूपांतर दे सुद्धा चालतो बघा. कारण ऐकणारा एक वचनी आहे का अनेक वचनी आहे ते दिलं नाही आहे. त्यामुळं एक मुलगा आहे असं गृहित धरतो यूच ही मध्ये रूपांतर. आजचं भैया लुकिंग अपसेट टुडेच दॅट डे. टुडेच दॅट डे. टुडेच दॅट डे मध्ये रूपांतर होतं आपल्या नियमानुसार. बघा मग काय मोहन आस्क्ड व्हाय ही स्वाभिमानी चुक. ते वेळ नको करता एकवचनी आहे त्यामुळे तो वॉच पाहिजे. सॉरी आज इथं करता एकवचनी घेतलेलं आहे म्हणून आर आणि यूच ही मध्ये रूपांतर केलं. दे आलं तर दे वेअर घ्या. दे आलं तर दे वेअर मग ही मध्ये रूपांतर केलं. ही हा एक वचनी आहे त्यामुळे वॉच पाहिजे. वेअर देऊ नका. तर दे असेल तर वेअर. मोहन आस्क्ड व्हाय ही वॉच लुकिंग अपसेट दॅट डे. अशा प्रकारे डब्ल्यू स्टार क्वेश्चन इनडायरेक्ट मध्ये आपण रूपांतर करतो. राज से टू राम व्हॉट हॅव यू डन नाऊ. राज रामला म्हणाला तू आता काय केलेलं आहेस. से टू बदल आज करू वापराने. राज आस्क्ड राम. राज आस्क्ड राम दोन्ही भाग कोणत्या डब्ल्यू शब्द जोडायचं? व्हॉट. हा डब्ल्यू शब्द येते ना व्हॉट. डब्ल्यू छोटा पाहिजे. त्यानंतर काय राहिला? हॅव यू डन नाऊ. हॅव यू डन नाऊ त्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर. You have done now. You have done now. विधानाचे वाक्य पहिला करता आणि मग सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद. मी सांगितल्याप्रमाणे विधानाचे वाक्यात रूपांतर करून घ्यायचं आणि या रूपांतरित केलेल्या वाक्यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करायचा आहे. व्हॉट तर यू म्हणजे कोण आहे? राम आहे. या वाक्याचा काळ कोणता? प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ. मग त्याचं पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं. यू म्हणजे राम. यूच ही मध्ये रूपांतर. हॅवच हॅव मध्ये रूपांतर. ड अनाउन्स डे. अनाउन्स डे. राज आस्क्ड राम व्हॉट ही हॅड डन नाउच डे. अशा प्रकारे डब्ल्यू टाइप क्वेश्चन इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचं. बघा परत सांगतो से टू च्या ऐवजी आस्क्ड वापरलो. दोन्ही भाग व्हॉट या डब्ल्यू शब्दाने आपण जोडलो. राहिले काय? हॅव यू डन नाऊ त्याच विधानार्थी वाक्यात रूपांतर केलं. यू हॅव डन नाऊ. यू हॅव डन नाऊ. आता यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करायचं. यूस ही मध्ये रूपांतर. प्रेझेंट परफेक्ट त्या पूर्ण वर्तमान काय आहे त्याचं पूर्ण भूतकाळामध्ये. ही हॅड डन नाऊच डे. पुढील वाक्य बघा. I said to my father, what do you want?
मी माझ्या वडिलांना विचारलं तुला काय हवे आहे बाळ. या ठिकाणी पहिला नियम सेमच आहे, सेट टू बद्दल आस्क वापर. आय आस्क माय फादर, आय आस्क माय फादर. दोन्ही भाग काय करायचं, व्हॉट या डब्ल्यू शब्दाने जोडायचं. राहिलं काय, डू यू वॉन्ट. ब्राम जर सहकारी क्रियापद म्हणून डूची रूपे असतील तर त्याचं विधानार्थी वाक्य करीत असताना ही डूची रूपे मुख्य क्रियापदात जातात आणि जाताना त्यांची रूपे त्या मुख्य क्रियापदांना देऊन जातात. डू वॉन्ट मध्ये जात वॉन्ट राहत, डज वॉन्ट मध्ये इथं डज असत डज ही, तर डज वॉन्ट मध्ये गेलं असतं वॉन्ट झालं असतं. तर डीड असत डीड वॉन्ट म्हणजे जाऊन वॉन्टेड झालं असत. अशा प्रकारे डू डज डीड असतील तर मुख्य क्रियापदामध्ये जाऊन त्यांची रूपे त्या मुख्य क्रियापदांना देतात. म्हणून डू यू वॉन्ट सगळ्यांना यू वॉन्ट, यू वॉन्ट. डू वॉन्ट मध्ये गेल्यानंतर वॉन्ट झालं, डज असत तर वॉन्ट मध्ये जाऊन वॉन्ट झालं असत, डीड असत डीड वॉन्ट मध्ये जाऊन वॉन्टेड झालं असत. मग आय आस्क माय फादर व्हॉट. आता या विधानाच्या वाक्यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करायचं. यू म्हणजे कोण आहे, माय फादर. मग यू च ही मध्ये रूपांतर, सिंपल प्रेझेंट साधा वर्तमान काय साधा भूतकाळ करायचं ही वॉन्टेड. I asked my father what he wanted. अशा प्रकारे डब्ल्यू टाइप क्वेश्चन से इनडायरेक्ट मध्ये आपण रूपांतर करतो. आता बघा यासाठी नियम घ्या, नियम घेऊन घ्या. मग एक्झाम्पल्स, पहिला नियम, पहिला नियम सेड किंवा सेड टू च्या ऐवजी लिहून घ्या पटपट. सेड किंवा सेड टू सिंगल अवतरण चिन्हामध्ये ठेवा. सेड किंवा say to च्या ऐवजी ask लिहावे. say किंवा say to च्या ऐवजी ask asked, ask सिंगल उत्तर चिन्हामध्ये ask लिहावे, ask लिहावे. पुढे उदाहरण, पुढचा नियम asked ask सिंगल उत्तर चिन्हामध्ये. पुढचा नियम दुहेरी अवतरण चिन्हामधील प्रश्न, दुहेरी अवतरण चिन्हामधील प्रश्न, दुहेरी अवतरण चिन्हामधील प्रश्न ज्या डब्ल्यू एच शब्दाने सुरू झाले असेल, ज्या डब्ल्यू एच शब्दाने डब्ल्यू एच सिंगल अवतरण चिन्हामध्ये ज्या डब्ल्यू एच शब्दाने सुरू झाले असेल, ज्या डब्ल्यू एच शब्दाने सुरू झाले असेल तोच डब्ल्यू एच शब्द, तोच डब्ल्यू एच शब्द, तोच डब्ल्यू एच शब्द जोड शब्द म्हणून घ्यावा, तोच डब्ल्यू एच शब्द जोड शब्द म्हणून घ्यावा, तोच डब्ल्यू एच शब्द जोड शब्द म्हणून घ्यावा. पुढील पुढील वाक्य त्यानंतर, त्यानंतर राहिलेल्या, राहिलेल्या प्रश्नाचे, राहिलेल्या प्रश्नाचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून घ्यावे. राहिलेल्या प्रश्नाचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून घ्यावे. राहिलेल्या प्रश्नाचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून घ्यावे, विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून घ्यावे. पुढे शेवटचा नियम त्या रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये, त्या रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये, त्या रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये, त्या रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये सुरुवातीस दिलेल्या, सुरुवातीस दिलेल्या चार तक्त्यामधील नियमाप्रमाणे,
सुरुवातीस दिलेल्या चार टप्प्यामधील नियमाप्रमाणे बदल करावे. सुरुवातीस दिलेल्या चार टप्प्यामधील नियमाप्रमाणे बदल करावे. चार टप्प्यामधील नियमाप्रमाणे बदल करावे. या नियमाखाली हे तीन एक्झाम्पल्स घ्या. एक दोन तीन या नियमाखाली तीन एक्झाम्पल्स घ्या आणि कंसात बाळून लाल पेननं किंवा काळ्या पेननं विविधांसाठी वाक्य पण लिहायचं तुम्हाला समजण्यासाठी. परीक्षेत पेन्शन असं लिहिला तरी चालतं, त्यामुळे पटपट लिहून घ्या, समजावून घेत चला. पटपट लिहा. तिन्ही एक्झाम्पल्स द्यायचे आणि कंसामध्ये विधानाची वाक्य पण द्या, पटपट लिहा. अजून एक दोन एक्झाम्पल्स बघतो यामध्ये. त्यानंतर यस नो टाइप क्वेश्चन, फॉर्मल टाइप क्वेश्चन बघायचं आहे, पटपट लिहा. ठीक आहे, झालं असेल. अजून एक दोन एक्झाम्पल्स बघूया.
सपोज एक्झाम्पल मी घेतला तरी चालेल, दोन दोन वही सोडा तुम्हाला समजावून सांगतोय. इकडे बघा एक दोन एक्झाम्पल्स मिळवे दूरची रूपे असणारे, इकडे लक्ष द्या. पहिले एक्झाम्पल आहे, माय फादर आस्क्ड मी हाऊ मच मनी डीड यू स्पेंड ऑन युअर ट्रीप. यामध्ये बघा बाय डीड आहे, अगोदरच आस्क दिलेला आहे ते आहे तसं घ्या, परत त्याचं सेट टू कोणतं का सेट किंवा सेट टू च्या ऐवजी आस्क लिहायचं आहे, आस्क अगोदर असेल तर तेच घ्या, त्याचे परत पुढे सेट टू लिहू नका. माय फादर आस्क्ड मी, आस्क्ड मी दोन्ही भाग काय करायचा आहे, या डब्ल्यू एच शब्दाने जोडायचा आहे, सोबत जो नाम आहे तो पण घ्या, हाऊ मच मनी, हाऊ मच मनी. आता बाबा डीड यू स्पेंड ऑन युअर ट्रीप काय राहिलं, डीड यू स्पेंड ऑन युअर ट्रीप याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं, याचं विधानार्थी डीड स्पेंड मध्ये जात त्याच डीड यू इथे स्पेंड पाहिजे, स्पेंड स्पेंड डीड स्पेंड मध्ये जात त्याचं भूत काय रूप स्पेंड होत, मग काय यू स्पेंड ऑन युअर ट्रीप, ऑन युअर गेलं स्पेंट मध्ये रूपांतर झालं, यू स्पेंट ऑन युअर ट्रीप. आता या रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये तर त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल करायचं. यू म्हणजे कोण आहे, मी आहे. यू स्पेंट ऑन युअर ट्रीप या वाक्याचा काळ कोणता, साधा भूतकाळ, याचं पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. यू म्हणजे कोण आहे, मी म्हणजे यूच आय मध्ये रूपांतर, आय had spent on yours my trip, yours my trip. बघा परत ask च आहे तसंच, my father asked me दोन्ही भाग हाऊ मच मी जोडायचं आहे, हाऊ मच मनी. त्यानंतर यू स्पेंड ऑन युअर ट्रीप, डीड यू स्पेंड ऑन युअर ट्रीप याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर केलं, डीड स्पेंड मध्ये ऍट द स्पेंड होत, यू स्पेंड ऑन युअर ट्रीप. त्या रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये तक्त्यामध्ये नियमाप्रमाणे आपण बदल केलो. यू म्हणजे कोण आहे, मी. यूच आय मध्ये रूपांतर, साध्या भूतकाळाचे पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर, आय हॅड स्पेंड ऑन युअर्स माय ट्रीप. My father asked me how much money I have spent on my trip. पुढील वाक्य बघा, which sport does he like, I said. I said आहे तो सुरुवातीला घ्या, I asked. दोन्ही भाग which sport ने जोडा, W small, which sport. त्यात काय राहतो, does he like, याच विधानार्थी वाक्यात रूपांतर करा, डज लाईक मध्ये जातो, लाईक्स होणार की लाईक्स, तर यामध्ये की तथ्यातील नियमाप्रमाणे बदल करायचा. आय आस्क विच स्पोर्ट ही आहे तसं, लाईक्स लाईक, लाईक्स लाईक. आय आस्क विच स्पोर्ट ही लाईक, अशा प्रकारे आपण त्या डब्ल्यूएच प्रश्नाचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करू शकतो. हे दोन्ही वाक्य लिहून घ्या, दोन्ही वाक्य लिहून घ्या.
पान पटपट लिहून घ्या. याच्यानंतर आपल्याला येस नो टाइप क्वेश्चन बघायचं आहे. डब्ल्यू टाइप क्वेश्चन झालेला आहे. दोन्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या. कंसामध्ये विधानार्थी वाक्य पण लिहून घ्यायचं. पुढील जसं काय क्वेश्चन मी चालू करतोय. एक्झाम्पल्स लिहू नका. इकडे बघा. आता येस नो टाइप क्वेश्चन किंवा फॉरवर्ड टाइप क्वेश्चन म्हणजे काय, तुम्ही शिकलेले आहात. ज्या प्रश्नांची सुरुवात सहकारी क्रियापदाने होते, ऑक्झिलरी वर्ब्सने होते, त्यांना म्हणायचं येस नो टाइप, सॉरी त्यांना म्हणायचं फॉरवर्ड टाइप क्वेश्चन. वर्बने सुरू होणारे म्हणून फॉरवर्ड टाइप क्वेश्चन. बघा या प्रश्नांची सुरुवात कॅन झालेली आहे, या प्रश्नांची सुरुवात हॅवने आणि यामध्ये डोंट ने. म्हणून मी काय म्हणतोय, ज्या प्रश्नांची सुरुवात सहकारी क्रियापदाने होते त्याला म्हणायचं वर्ब टाइप क्वेश्चन. ऑक्सिलरी वर्ब ने होते म्हणून वर्ब टाइप क्वेश्चन. या प्रश्नांची उत्तरे फक्त हो किंवा नाही, फक्त हो किंवा नाही या स्वरूपात देता येतात, फक्त यस किंवा नो या स्वरूपात देता येतात, म्हणून याला म्हणायचं यस नो टाइप क्वेश्चन. आता यांचे विधानार्थी वाक्यात सॉरी इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना कोणते बदल करावेत, जसं आपण डब्ल्यू टाइप क्वेश्चन मध्ये बदल केलो तसेच बदल आहेत, फक्त काहीसे बदल वेगळे आहेत. पहिला बदल सेम आहे, सेट असो किंवा सेट टू असो त्याच्या ऐवजी आस्क लिहावे. आस्क दोन्ही भाग काय करायचं, इफ किंवा वेट.
इफ किंवा वेदर याचा अर्थ की काय असा होतो. की काय दोन्ही भाग पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपण डब्ल्यूएच शब्दाने जोडायचो. पाठीमागच्या भागामध्ये या एस नो टाइप क्वेश्चन मध्ये दोन्ही भाग इफ किंवा वेदर ने जोडावे. इफ किंवा वेदर ने बघा मग दोन्ही भाग मी तर इफ ने जोडतो. इफ हा सोपा शब्द आहे. आता पाठीमागच्या भागाप्रमाणेच या एस नो टाइप क्वेश्चन से विधानाची वाक्यात रूपांतर करून घ्या. या एस नो टाइप क्वेश्चन से विधानाची वाक्यात रूपांतर करून घ्यायचं. कॅन यू हेल्प यू कॅन हेल्प यू कॅन हेल्प मी इन माय प्रोजेक्ट यू कॅन हेल्प मी इन माय प्रोजेक्ट तर त्या विधानाची वाक्यामध्ये तर त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल करावे. यू म्हणजे कोण आहे इथं ऐकणारा व्यक्त देया एक मुलगी आहे सगळे धरून यूच शी मध्ये रूपांतर कॅनच पुढ मध्ये हेल्प मीच हर मध्ये गीता आहे ती मी म्हणजे गीता त्यामुळे हर इन मायच हर मध्ये हर प्रोसेक्ट हर प्रोसेक्ट बघायला आनंद परत से ऐवजी आस्क वापरावे. दोन्ही भाग इफ न जोडावं याच या एस नो टाइप क्वेश्चनचे विधानाचे वाक्यात रूपांतर करून घ्यावे. यू कॅन हेल्प मी इन माय प्रोसेक्ट आणि त्या विधानाचे वाक्यामध्ये त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल करावे. यूच शी मध्ये रूपांतर कारण इथं ऐकणारी एक मुलगी आहे असं गृहित धरतो. यूच शी मध्ये कॅनच कूल हेल्पच हेल्पच मीच हर मध्ये गीत आहे म्हणून इन मायच हर आणि प्रोजेक्ट आहे तसंच अशा प्रकारे यस टू टाइप क्वेश्चन से विधानाचे वाक्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण रूपांतर करतो. तर दोन नंबरचे वाक्य बघा. राज सेड टू अस हॅव यू सबमिटेड युअर जर्नल्स. पहिला बदल राज आस्क्ड अस सेड टू चा बदल आस्क घ्या. दोन्ही भाग इतने जोडा दोन्ही भाग इतने जोडा. तर या यस नो टाइप क्वेश्चन से विधानाची वाक्यात रूपांतर करायचं आहे. यू हॅव सबमिटेड युअर जर्नल्स युअर जर्नल्स यू हॅव सबमिटेड युअर जर्नल्स. बाळमाता या विधानाच्या वाक्यात तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करावे. यू म्हणजे काय आहे अस यू म्हणजे कोण आम्ही म्हणून यू सर वी मध्ये रूपांतर. हॅव्स हॅड प्रेझेंट परफेक्ट आहे. पूर्ण वर्तमान काय त्याचं पूर्ण भूतकाळात रूपांतर करायचं. वी हॅड सबमिटेड युअर्स अवर जर्नल्स. Raj asked us if we had submitted our journals. Said to but asked to वापरलो. दोन्ही भाग इतने जोडलं. याचे यस्तो त्या क्वेश्चनचे विधानाची वाक्यात रूपांतर केलो आणि या विधानाची वाक्यामध्ये चार तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल केले. यू चौवी मध्ये काय ऐकणारा रस आहे. हॅव्स हॅड सबमिटेड युअर्स आवर जर्नल्स. पुढील वाक्य बघा. डोंट यू नो दिस ऍड्रेस माय फादर आस्क्ड मी. जो शेवटचा भाग आहे माय फादर आस्क्ड मी सुरुवातीला घ्या. माय फादर आस्क्ड मी दोन्ही भाग तीन नंबरचा आहे. डोंट यू नो दिस ऍड्रेस याच विधानार्थी वाक्यात रूपांतर करून घ्या. यू डोंट नो दिस ऍड्रेस यू डोंट नो दिस ऍड्रेस. डोंट बाळगतो इकडे जातो निगेटिव्ह असल्यामुळे नो मध्ये जात नाही. नोच्या पूर्वी घ्यायचं यू नंतर डोंट लिहून याचं यस नो टाइप क्वेश्चन मध्ये रूपांतर करायचं. सॉरी याचं विधानाची वाक्यात रूपांतर करायचं. आता यू डोंट नो दिस ऍड्रेस यामध्ये तक्त्यातील नियमाप्रमाणे बदल करा. साधा वर्तमान काय साधा भूतकाळात रूपांतर करायचं. यू म्हणजे कोण आहे मी मग यू चं आय मध्ये रूपांतर. डोंट च डिडंट मध्ये डिडंट नो
gives a bad advice. My father asked me if I did not know that address. For the same way, my father asked me what I did do. Do you have a place or not? Yeah, yes, no, that question is a Vidhanati Vakya to ask you don't know this address. And yeah, Vidhanati Vakya, that that is name of my brother. You, sir, I am a Rupantar. Don't, sir, did I know that address? Asha Pitari, by the way, yes, no, that question is indirect. What happened to Rupantar? नियम क्या पहला नियम तो पढ़कर क्या पहला नियम सेल क्यों सेल टू चाहिए हो जी सेल क्यों सेल टू सिंगल और तरीके नाम होते सेल क्यों सेल टू चाहिए हो जी सेल क्यों सेल टू चाहिए हो जी आस कर ले यहाँ पे सेल क्यों सेल टू चाहिए हो जी आस कर ask single अवतर के नाम दे ask ले लिया भी पूरी विराम पूरी नियम जोड़ शब्द मनु if क्यों वेदर if single अवतर के नाम दे if क्यों वेदर WHETHER WHETHER if क्यों वेदर ढाबे if क्यों वेदर WHETHER if क्यों वेदर ढाबे फुर्ता नियम दुहेरी अवतरण चिन्ह मधील दुहेरी अवतरण चिन्ह मधील yes oblique no single अवतरण चिन्ह yes no type question से yes no type question से दुहेरी अवतरण चिन्हामधील यस नो टाइप क्वेश्चन से विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून घ्यावे 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 पुढे बघा पुढचा नियम रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरित केलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये सुरुवातीस दिलेल्या चार टप्प्यामध्ये सुरुवातीस दिलेल्या चार टप्प्यामध्ये सुरुवातीस दिलेल्या चार टप्प्यामध्ये नियमाप्रमाणे सुरुवातीस दिलेल्या चार तक्त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल करावे सुरुवातीस दिलेल्या चार तक्त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल करावे ठीक आहे बाळांनो या नियमांच्या खाली हे तिन्ही एक्झाम्पल घेऊन घ्या एक दोन आणि तीन नंबर आणि कंसामध्ये बाळांनो विधानाची वाक्य सुद्धा लिहून घ्या तिन्ही वाक्य लिहून घ्या कोशामध्ये विधानाचे वाक्य पण लिहून घ्यायचं आहे त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहूया आणखी काही वाक्य मी तुम्हाला सोडून देतो आणि मग पुढील भाग म्हणजेच एक्सक्लामेटरी सेंटेन्स आणि इम्परेटिव्ह हे दोन भाग राहतात आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया हे जे तीन एक्झाम्पल्स आहेत हे पटपटले हा कंसामध्ये विधानाची वाक्य लिहायचं आहे